नमस्कार, गावाकडच्या रेसिपीज बाय पल्लवीमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। आज मी तुम्हाला हॉट कॉफी कशी करायची ते दाखवणार आहे। हॉटेलमध्ये जशी एक घट्ट कॉफी देतात अगदी तशीच कॉफी मी बनवून दाखवणार आहे। कोणतीही क्रीम न वापरता ही कॉफी अगदी कॅफेमधल्या हॉट कॉफीसारखी बनते। ही रेसिपी जे बॅचलर्स आहेत त्यांच्यासाठी खूप उपयोगाची आहे। सध्या लॉकडाऊनमुळे सगळे वर्क फ्रॉम होम करतायत, तर आळस आल्यानंतर मस्त कॉफी प्यावीशी वाटली तर नक्की करून पहा। अगदी 5 मिनिटात बनते। मी इथे कॉफी बनवण्यासाठी मोठा कप वापरला आहे। या कपामध्ये जे रेग्युलर कप असतात ते 2 कप कॉफी बसते। तुम्हाला गोड कसं लागतं त्यानुसार साखर वापरायची आहे। इथे मी 4 चमचे साखर व 1 चमचा कॉफी घेतली आहे। जर तुम्हाला रेग्युलर कपामध्ये कॉफी बनवायची असेल तर तुम्ही याच्या निम्न प्रमाण वापरू शकता, आणि स्ट्रॉंग कॉफी हवी असेल तर आणखीन जास्त कॉफी पावडर यूज करू शकता। आणि साखरेचं प्रमाणही तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे। मी इथे थोडंसं पाणी घालून कॉफी आणि साखरेचं मिश्रण व्यवस्थित हलवून घेत आहे। हे मिश्रण 5 मिनिटांसाठी एकाच डिरेक्शननी व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। इथे मी 5 मिनिटं मिश्रण हलवून घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकता। मस्त असं कॉफी मिश्रण तयार झालेलं आहे फेसाळलेलं। त्याच्यामध्ये आता दूध घालून घेऊयात 1 कप। मी इथे गरम दूध घेतलेलं आहे। वाव, खूपच मस्त कॉफी तयार झालेली आहे आणि मस्त असा वास सुटलेला आहे, तुम्ही बघू शकता। अगदी हॉटेलमध्ये जशी असते किंवा कॅफेमध्ये जशी हॉट कॉफी मिळते तशीच अगदी कॉफी तयार झालेली आहे, आणि तीही अगदी 5 मिनिटांमध्ये। इथे मी थोडंसं डेकोरेशनसाठी कॉफी पावडर घालून घेतलेली आहे वरून। नक्की करून पहा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद। रेसिपी आवडली तर सबस्क्राईब, लाईक आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत मस्त रहा, घरी रहा आणि सेफ रहा। बाय बाय।